वादन निर्माण झाल्याचं पाहायला मिळते. ते ठिकाणी निषेध देखील केला जातो. काय सांगाल तुम्ही त्या वक्तव्याला? एक आहे की धर्मवीर हे नाव आम्ही नाही ठेवलं. मुळातच धर्मासाठी त्यांनी आपल्या देहाची आहुती दिली. त्यांना धर्मांतर करण्याचा आग्रह केला जात होता आणि त्यांनी तसं केलं असतं तर त्यांचे प्राण वाचले असते. परंतु ज्या प्रकारे त्यांचे हाल करण्यात आले आणि एवढे हाल होऊनसुद्धा ते झुकले नाहीत, आपल्या धर्मासाठी त्यांनी बलिदान केलं म्हणून ते स्वराज्यरक्षक निश्चितपणे आहेत. परंतु धर्मवीर स्वराज्यरक्षक संभाजी महाराज ते आहेत. या निमित्ताने आणि कोल्हापूर शहरात येत असताना पुढारीचासुद्धा उद्या वर्धापन दिन आहे. या निमित्ताने गगो जाधव साहेबांचं जे स्मारक शिवाजी विद्यापीठामध्ये होतं आहे त्यालासुद्धा आम्ही 4 कोटी रुपये जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहेत. राधानगरीचा परिसर तिथं पर्यटन विकसित व्हावे म्हणूनसुद्धा आम्ही पैसे उपलब्ध करून देतो आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणची आरोग्य यंत्रणा सुधारावी, शिक्षण सुधारावं याच्यासाठीसुद्धा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. शेवटी सर्व कोल्हापूरकरांनी एकत्र आलं पाहिजे. या ठिकाणी मोठा असा कॉम्प्लेक्स, ज्या ठिकाणी शेंडा पार्क आहे आपलं, ज्या ठिकाणी कृषी खात्याची जमीन आहे त्या ठिकाणीसुद्धा आम्ही IT पार्क उभारण्याचा प्रयत्न करतो आहे. ती मीटिंग आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली होणार. त्याच दिवशी त्यांना दिल्लीला जायला लागल्यामुळे ही लांबलेली होती. दुसऱ्या आठवड्यामध्ये जानेवारीच्या ही मीटिंग होईल आणि ही जागा हस्तांतरित झाल्यानंतर एक सुरेख असा कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी उभारण्यात येतील, चांगली क्रीडांगणं उभारण्यात येतील आणि एकंदरीतच कोल्हापूरचं रूप निश्चितपणे पालटेल. आणि कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी ह्या मोठ्या शहराबरोबर सगळ्याच शहरांना आम्ही निधी उपलब्ध करून देतो आहे. आणि एकंदरीतच येतं वर्ष हे काम करण्याचं वर्ष आहे असं मला वाटतं. आपण एकूणच पाहिलं तर पर्यटनाच्या दृष्टीने आपण खूप प्रयत्न करत आहात. प्रत्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये कोल्हापूरच्या विकासाचं बोलत आहात. मात्र ABP माझा उघडा डोळे बघा नीट.